येथे कॉफी ग्रोईंग अर्थात बरिस्ता राष्ट्रीय चॅम्पियनशिप पार पडली. ही स्पर्धा नागपूरचे तरुण उद्योजक म्हणून उदयास येत असलेले मिथिलेश वझलवार यांनी जिंकली आहे. मिथिलेश अगदी लहानपणापासूनच कॉफी प्रेमी आहे. गेल्या काही वर्षात आपल्या देशात कॉफी संस्कृती विकसित होत आहे. ही संधी मानून मिथिलेश यांनी सीएचा अभ्यास सोडून कॉफीच्या क्षेत्रात आपले भविष्य घडवले आहे. मिथिलेश वझलवार हे कॉरिडॉर 7 कॉफी रोस्टर्स या नागपूर स्थित कंपनीचे सीईओ आहेत. मिथिलेश यांची कंपनी जगभरातून अतिशय उत्तम दर्जाची कॉफी बीन्स खरेदी करते. नंतर त्या कॉफी बीन्सला नागपूरच्या प्लांटमध्ये भाजल्या जातं. ती भाजलेली कॉफी आपल्या देशातील 500 शहरांसोबतच 8 देशांमध्ये निर्यात केली जाते. आता ते 27 ते 30 सप्टेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियात होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची तयारी करत आहेत. मिथिलेश वझलवार हे शालेय जीवनात राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटनपटू होते. त्यानिमित्ताने त्यांनी देशभरात खूप प्रवास केला. सुरुवातीपासूनच ते कॉफी प्रेमी असल्याने त्यांनी प्रवासादरम्यान वेगवेगळ्या प्रकारच्या कॉफीची चव चाखली आहे. शालेय शिक्षणानंतर मिथिलेश हे सीएचा अभ्यास करत असताना 2015 ते मेलबर्नला गेले होते. मेलबर्न शहराला जगातील कॉफीची राजधानी म्हणून ओळखले जाते. तेथे गेल्यानंतर मिथिलेशने कॉफीची माहिती जाणून घेतली तेव्हा त्यांना कॉफीची आणखीच आवड निर्माण झाली. जेव्हा ते भारतात परतले तेव्हा त्यांनी सीएचा अभ्यास सोडून रोस्टिंग कॉफीचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी एक कोर्स देखील पूर्ण केला. मिथिलेशने मेलबर्नमधील कॉफी टेस्टिंग परीक्षा उत्तीर्ण केली आणि क्यू ग्रेडिंग मिळवले होते. ते भारतातील टॉप 20 क्यू ग्रेडर्समध्ये आहेत. त्यांनी एरोप्रेस कॉफी चॅम्पियनशिपही जिंकली आणि जागतिक चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर कॉफी कंपनीसाठी काम देखील केले आणि नंतर नागपूरला परत येऊन स्वतःचा कॉफी रोस्टिंग प्लांट सुरू केला. कॉफी ग्रोईंग राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये 3 राऊंड असतात. त्यामध्ये एक्सप्रेसो बॅवरेज, मिल्क बॅवरेज आणि सिग्नेचर बॅवरेज असे टप्पे पार करावे लागतात. मिथिलेश यांनी सर्व राऊंड यशस्वीरित्या पूर्ण करत ही स्पर्धा जिंकली आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी सिग्नेचर बॅवरेजमध्ये सादर केलेली कॉफी ही लवकरच ब्रँड म्हणून विकसित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.